आज बीदर कोर्ट में जज सिद्धरामप्पा कल्याण राव कनकट्टे ने प्रेस मीट आयोजित की, जिसमें उन्होंने कहा कि माननीय राष्ट्रीय विधिक सेवा प्राधिकरण एवं विधेयक सेवा प्राधिकरण के निर्देशानुसार 9 अगस्त 2023 को विहित लोक अदालत में जिले के सभी न्यायालयों में वर्तमान में प्रचलित संपत्ति प्रभाग गुजारा भत्ता चेक बाउंस बिजली मामले राजस्व आपराधिक मामले समझौता मामले श्रम मामले बैंक मामले और मुकदमेबाजी से पहले के मामले समझौते के माध्यम से निपटाने का अवसर है। उन्होंने इस संबंध में विस्तार से बताया। टीपी न्यूज की कैमरामैन कृष्णा की कवरेज। तमेलू तुम्हारे ना वर्ष एर लोक अदालत हमको एर लोक अदालत ना यशस्वी नडसू अब फेब्रवरी तिंतु मत जुलाई तिंगळल्ली नडेसिद्दु जुलाई तिंगळल्ली नडेसिरतंत लोक अदालतनल्लि नावु सुमारु 23,340 प्रकरणगळन्नु इत्यर्थपडिसिद्दु इदरल्लि पेंडिंग मैटर्स अंदरे न्यायालयदल्लि बाकि इरुवंत प्रकरणगळन्नु नावु सुमारु 17,521 प्रकरणगळन्नु विलेवरि माडिद्देवे अदे रीतियागि पीएलसी केसस् अंदरे प्री लिटिगेशन केसस् अन्नु नावु सुमारु 5,819 प्रकरणगळन्नु नावु विलेवरि माडिद्दु ओट्टारेयागि कळेद लोक अदालतनल्लि नावु 23,340 प्रकरणगळन्नु इत्यर्थपडिसि सुमारु 10 कोटि रूपायिगिंत हेच्चिन हणवन्नु वसूलि माडलागिरुत्तदे अदे रीतियागि ई वर्षद मूरने लोक अदालतन्नु नावु दिनांक 9/9/2023 रंदु हम्मिकोंडिद्दु जिले एला न्यायालय लोक अदालत बेगे 10 गंटे प्रारंभवा सायंकाल 5 गंटे वरे नड़े लोक अदालत बीदर जनते जनरली मनकोदे न्यायालय बाकी प्रकरण व्याज्यपूर्व प्रकरण ना कईगेकू विलेवारी अरे कांप्रमज मुखातर ಅದನ್ನು ಇತ್ಯರ್ಥಪಡಿಸಕ್ಕೆ ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಕನ್ಸಿಲೇಷನ್ ಸೆಟ್ಟಿಂಗ್ಗಳನ್ನು ಮಾಡುತ್ತಿದ್ದು ಇದರ ಲಾಭವನ್ನು ತಾವೆಲ್ಲರೂ ಪಡೆಯಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಈ ಮಾಧ್ಯಮದ ಮುಖಾಂತರ ತಮಗೆ ಮನವಿಯನ್ನು ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಮತ್ತು ಇದರ ಸಂಬಂಧವಾಗಿ ನಾವು ಪೂರ್ವಭಾವಿಯಾಗಿ ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಕೆಎನ್ಎಲ್ನ ಅಧಿಕಾರಿಗಳನ್ನು ಜಸ್ಕಾಂ ಬಿಎಸ್ಎನ್ಎಲ್ ಕೆಕೆಆರ್ಟಿಸಿ ರೈಲ್ವೇಸ್ ಹಾಗೂ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತಿನ ಅಧಿಕಾರಿಗಳನ್ನು ಕರೆದು ಪೂರ್ವಭಾವಿ ಸಭೆಗಳನ್ನು ನಡೆಸಿ ಮತ್ತು ಇದರಲ್ಲಿ ಈ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಕಲೆಕ್ಷನ್ ಏನಿದೆಯೋ ಪಂಚಾಯತ್ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಹಾಗೂ ಸಿಎಂಸಿ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೂ ಮತ್ತು ಬ್ಯಾಂಕಿನ ವ್ಯವಸ್ಥಾಪಕರಿಗೂ ವ್ಯಾಜ್ಯಪೂರ್ವ ಪ್ರಕರಣಗಳನ್ನು ನೋಟಿಸ್ ಅನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಈಗಾಗಲೇ ಅವರಿಗೆ ನಿರ್ದೇಶನ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ ಹಾಗೂ ಇದರ ಸದುಪಯೋಗ ಹಾಗೂ ಲಾಭವನ್ನು ಜಿಲ್ಲೆಯ ಜನತೆ ಬರುವಂತ ಲೋಕ ಅದಾಲತ್ ದಿನಾಂಕದಂದು 9/9/2023 ರಂದು ಇದರ ಲಾಭವನ್ನು ಪಡೆದು ತಾವು ಈ ಲೋಕ ಅದಾಲತನ್ನು ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಮಾಧ್ಯಮದ ಮುಖಾಂತರ ಎಲ್ಲರಿಗೂ ಜಿಲ್ಲೆಯ ಜನತೆಗೆ ಮನವಿಯನ್ನು ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ।